प्रस्तुत वारी अंतरंग सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र आणि सुप्रीम रियालिटी. पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आळंदीहून तर संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा देहूतून प्रस्थान करतो. पुढे दोन्ही पालखी सोहळे पुण्यामध्ये भेटतात. पुण्यात 2 दिवस मुक्कामी असतात. टाळ मृदुंगाचा निनाद, मुखी ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषाने संपूर्ण पुणे गजबजून जातं. पालखी सोहळ्याचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी होते. पुणे मुक्कामानंतर संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा व संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पंढरीकडे जाण्यासाठी वेगवेगळी वाट धरतात. संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा दिवे घाटातून पुढे सासवड मुक्कामी जात असतो. दिवे घाटातून पालखी सोहळा जात असतानाची दृश्य पाहतच राहावी अशी असतात. कोणाच्या खांद्यावर भगवी पताका तर कोणाच्या गळ्यात टाळ, कोणाच्या हाती पखवास तर कोणाच्या वीणा, एका मागून एक दिंडी चालत असते. विशेष म्हणजे दिंडीने कोणत्या क्रमाने चालावं, त्या दिंडीमध्ये चालणाऱ्यांनी कोणत्या क्रमाने चालावं हे देखील ठरलेलं असतं. वारी अंतरंग मालिकेच्या आजच्या भागात दिंड्या आणि त्यांचं अंतरंग उलगडून सांगणार आहोत. आषाढी वारी पालखी सोहळे पाहता पंढरीच्या विठ्ठलाची वारी ही एकट्याने नव्हे तर समूहाने केली जात असल्याचे लक्षात येते. सर्व विठ्ठल भक्तांनी एकत्र जमून अभंग गाठ टाळ मृदुंगाच्या गजरात वाजत गाजत आनंदाने पंढरीची पायी वारी करण्याची पद्धत आहे. टाळ मृदुंगासह हाती भगवी पताका घेऊन अभंग गात नाचत पंढरीत जाणाऱ्या वारकऱ्यांच्या समूहास दिंडी म्हटले जाते. दिंडी हा वारकरी संप्रदायाच्या संघटनात्मक रचनेचा एक वैशिष्ट्यपूर्ण घटक आहे. एका दिंडीत 15-20 वारकऱ्यांपासून 1500 ते 2000 वारकरी असू शकतात, पण एका दिंडीत वीणाधारक एकच वारकरी असतो. दिंडीची रचना पाहिल्यास सर्वात समोर भगवी पताकाधारी वारकरी, त्यामागे टाळ वाजवणारे टाळकरी, मध्ये मृदंगवादक, त्यामागे विणेकरी, त्यामागे अन्य महिला वारकरी, त्यामध्ये काही महिला डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी होतात. दिंडीची ही परंपरा फार जुनी आहे. संत ज्ञानेश्वर महाराज 13व्या शतकात अशा प्रकारची वारकरी दिंडी घेऊन पायी चालत पंढरीला गेल्याचे अनेक अभंग आहेत. पुढेही अनेक संत मंडळी दिंडी घेऊन पंढरपूरला जात असत. तीच परंपरा आजही सुरू आहे. बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याज दरात, शिवाय 0 प्रोसेसिंग फी. तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी bankofmaharashtra.in वर लगेच अर्ज करा. बँक ऑफ महाराष्ट्र. ह्या पालखी सोहळ्यामध्ये अत्यंत शिस्तबद्ध आणि अतिशय परंपरेनं चालणारा हा सोहळा म्हणून सर्व जगामध्ये मान्यता आहे. आणि त्यानिमित्तानं ह्या वारकरी संप्रदायाचा आत्मा म्हणून ह्या वारीकडं पाहिलं जातं. आणि त्या वारीमध्ये त्या वारीचा आत्मा म्हणून भजनाकडं आणि दिंडीकडं पाहिलं जातं की दिंडीची सुरुवात ही पताकापासून होते. पताक्याच्या नंतर टाळकरी, टाळकऱ्याच्या नंतर विणेकरी आणि विणेकऱ्यांच्या नंतर महिला, असा हा दिंडीचा क्रम लागला जातो. आणि एका बाजूला सर्व शेलीकरी असतात, म्हणजे ते अभंग पुढं म्हणतात आणि बाकीचे सगळे टाळकरी दिंडीच्या मागं अभंग म्हणतात. आणि त्या दिंडीचे मानकरी मालक हे त्या पहिल्या क्रमांकाच्या बाजूला चालत असतात. अशा स्वरूपात माऊलीच्या पुढं 27 आणि पाठीमागं 20 अशा दिंड्यांचा क्रम सुरुवातीला सुरुवात होता. जेव्हा हा वारकरी संप्रदायाचा दैदिप्यमान सोहळा सुरू झाला त्यावेळेस ह्याची रचना अशी होती. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात मानाच्या 47 दिंड्या आहेत. पालखी रथापुढे 27 दिंड्या तर पाठीमागे 20 असा त्यांचा क्रम. मानाच्या दिंड्यांव्यतिरिक्त इतरही शेकडो दिंड्या सोहळ्याच्या पाठीमागे चालत असतात, तर काही विनाक्रमांक दिंड्या सोहळ्याच्या पुढे किंवा पाठीमागे चालतात. सर्व दिंड्यांचा एकत्रित हा पालखी सोहळा आहे. एकंदरीतच पालखी सोहळ्यात शिस्त अत्यंत महत्वाची, त्यामुळे सर्वच दिंड्या शिस्तीचं पालन करताना पाहायला मिळतात. मानाच्या दिंड्यांमध्ये शिस्तीचे अधिक काटेकोरपणे पालन होत असते. मानाच्या दिंड्यांच्या मुक्कामाच्या जागा, पालखी तळावरील कीर्तनाच्या जागा या ठरलेल्या आहेत. कधी कोठे कोणाची कीर्तन सेवा, भारूड सेवा हे देखील ठरलेलं आहे. आणि हे कार्यक्रम अगदी ठरल्याप्रमाणेच होत असतात, त्यात कोणताही बदल होत नाही. वारकरी संप्रदायामध्ये जो नियम दिलेला आहे तो नियम प्रतिवर्षी
तो व्यक्ती त्या त्या ठिकाणीच थांबतो। यातलं उत्तम उदाहरण म्हणजे पालखी सोहळा जेव्हा समाज आरतीला थांबतो त्यावेळेस त्या दिंड्या सुद्धा क्रमांकानं लागल्या जातात आणि प्रत्येक जण आपलं पाल म्हणजे राहुटी ही सुद्धा तिथंच मारतो। म्हणून त्या अनुषंगाने हा सगळा नियम ठरलेला आहे। उदाहरणार्थ सकाळी 6 वाजता भोंगा होतो, 6 वाजता भोंगा झाल्याबरोबर कैच्या सुटल्या जातात। कैच्या सुटणे म्हणजे काय तर मुक्कामाच्या वेळेस सर्व झेंडेकरी आपापले झेंडे एक ठिकाणी लावतात त्याला कैच्या म्हणतात, त्या सुटल्या जातात आणि दिंडीचे प्रस्थान होतं। मग दिवसभर दिंडी चालते आणि दिवसभर दिंडी चालल्यानंतर पुन्हा संध्याकाळी समाज आरती होते। समाज आरती झाल्यानंतर कीर्तन होतं, कीर्तन झाल्यानंतर जागर होतो, जागर झाल्यानंतर काकडा होतो आणि काकड्यानंतर पुन्हा पहाट पूजा होते आणि पुन्हा सकाळी 6:30 भोंगा होतो आणि पुन्हा दिंड्या मार्गस्थ होतात। सकाळी ज्यावेळी पालखी पुढील मुक्कामासाठी निघते त्यावेळी सर्व दिंड्या ठरल्याप्रमाणे आपल्या क्रमांकाने चालू लागतात। सर्वात पुढे नगारखाना, त्यामागे 27 क्रमांकाची दिंडी, त्यामागे अश्व, त्यामागे 26 दिंड्या आणि त्यानंतर पालखी। पालखीमागे मानाच्या 20 दिंड्या, त्यांच्यामागे इतर शेकडो दिंड्या चालतात। तसेच दिंडीतील दैनंदिन भजन देखील ठरल्याप्रमाणे होत असतं। सायंकाळी पालखी ज्यावेळी मुक्कामाच्या ठिकाणी विसावते त्यावेळी समाज आरती होते, तेव्हा मानाच्या सर्व 47 दिंड्या क्रमानुसार गोलाकार उभ्या राहिलेल्या असतात। इथे ही दिंडीची मोठी शिस्त दिसून येते। समाज आरती नंतर दिंड्या आपल्या ठरलेल्या ठिकाणी मुक्कामासाठी जात असतात। दिंडीत चालणारे वारकरी तसेच दिंडी प्रमुखांकडून शिस्तीचे काटेकोरपणे पालन केले जाते। म्हणूनच वारकरी संप्रदायाची शिस्तप्रिय संप्रदाय म्हणून जगभरात ओळख बनली आहे। वारी अंतरंग मालिकेच्या आजच्या भागात आपण दिंड्या आणि त्यांचे अंतरंग उलगडून पाहिले। उद्या पुन्हा भेटूयात एका नव्या विषयासह।